अन्न व्यावसायिकांनी पदार्थ तळण्यासाठी खाद्यतेलाचा जास्तीत जास्त 2 वेळा वापर करून ते संपवावं, पण एखादा व्यावसायिक नियमांचा भंग करून खाद्यतेलाचा वारंवार वापर करत असल्याचं आढळून आल्यास त्याच्यावर अन्न सुरक्षा कायदा 2006 नियम आणि नियमन 2011 अन्वये कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा अन्न आणि औषध प्रशासन विभागानं दिलेला आहे. अन्नपदार्थ तळण्यासाठी खाद्यतेल 2 पेक्षा अधिक वेळा वापरलं तर त्यातील पोलर कंपाऊंड आणि ट्रान्सफॅटचं प्रमाण वाढून ते आरोग्यावर विपरीत परिणाम करतं. अन्नपदार्थ तळण्यासाठी खाद्यतेलाचा पुनर्वापर झाला तर कर्करोग, हृदयविकार आणि पचनासंबंधी आजार होण्याचा धोका संभवतो. FDA हॉटेल फरसाण व्यावसायिकांना काय नेमक्या सूचना आहेत आपण त्यावर एक नजर टाकूया. खाद्यपदार्थ तळण्यासाठी खाद्यतेलाचा 2 वेळा वापर करावा. खाद्यपदार्थ तळण्यासाठी लोखंडी कढईऐवजी स्टीलची कढई वापरावी. शक्यतो वनस्पती तेलाचा वापर करावा. खाद्यपदार्थ जास्त वेळ तळू नये. अन्नपदार्थ तळण्यासाठी खाद्यतेल 2 पेक्षा अधिक वेळा वापरल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कर्करोग, हृदयविकार आणि पचनासंबंधी आजार होण्याचा धोका यामुळे संभवतो. दररोज 50 लिटरपेक्षा अधिक तेलाचा वापर करत असलेल्या व्यावसायिकांनी साठ्याबाबत नोंद ठेवावी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.